तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आतापर्यंत आपण आकृत्यांची परिमिती आणि क्षेत्रफळ याबद्दल शिकलो आहोत या व्हिडिओमध्ये आपण संलग्न आकृत्यांची परिमिती आणि क्षेत्रफळ याबद्दल जाणून घेणार आहोत आता प्रश्न हा आहे की संलग्न आकृत्या म्हणजे काय जर आपण संलग्न शब्दाकडे लक्ष दिले तर याचा अर्थ जोडून किंवा जोडलेला आहे हे आपल्याला माहीत आहे म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की ज्या आकृत्यांमध्ये आपण चौरस आयत त्रिकोण इत्यादी एकापेक्षा जास्त मूलभूत आकृत्या पाहू शकतो त्यांना संलग्न आकृत्या असे म्हणतात सोहन एका वीस मीटर व्यास असलेल्या वर्तुळाकार क्रिकेट मैदानाचे बांधकाम करू इच्छितो तो, तो मैदानाच्या मध्ये चार दशांश पाच मीटर लांबी आणि तीन मीटर रुंदीचे एक आयताकार खेळपट्टी बनवू इच्छितो सोहनला खेळपट्टी सोडून संपूर्ण मैदानात गवत लावायचे आहे त्यासाठी त्याला एकूण क्षेत्रफळासाठी किती गवताची आवश्यकता आहे हे जाणून घ्यायचे आहे तर तुम्ही गवताद्वारे किती क्षेत्र आच्छादित होईल हे सांगू शकाल का? आपण ह्या स्थितीमध्ये खेळपट्टीवर गवत लावणार नाही म्हणून येथे आपण मैदानाच्या क्षेत्रफळामधून खेळपट्टीचे क्षेत्रफळ वजा करू शकतो म्हणून गवताद्वारे आच्छादलेले क्षेत्रफळ काढण्यासाठी मैदानाच्या एकूण क्षेत्रफळातून खेळपट्टीचे क्षेत्रफळ वजा करू आपण मैदानाचे क्षेत्रफळ कसे काढू शकतो हे तुम्ही सांगू शकाल का मैदान वर्तुळाकार आहे आणि आपल्याला माहीत आहे की वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय गुणिले त्रिज्या वर्ग आहे परंतु या प्रश्नात व्यासाची किंमत दिलेली आहे दिलेल्या व्यासाच्या किंमतीवरून तुम्ही त्रिज्येची किंमत काढू शकाल का त्रिज्या अर्धी असते म्हणून येथे त्रिज्या दहा मीटर असेल येथे या सूत्रामध्ये त्रिज्जा म्हणजेच आरची किंमत दहा मीटर घेतल्यास मैदानाचे क्षेत्रफळ तीनशे चौदा चौरस मीटर मिळते आता खेळपट्टीचे क्षेत्रफळ काढू खेळपट्टी आयताकार आहे म्हणून खेळपट्टीचे क्षेत्रफळ लांबी गुणीले रुंदी असेल आता मैदान आणि खेळपट्टीच्या क्षेत्रफळांची किंमत ठेवून तुम्ही गवताद्वारे आच्छादलेले क्षेत्रफळ काढू शकाल का या कसे ते पाहूयात तीनशे दशांश पाच चौरस मीटर क्षेत्रफळात गवत लावावं लागेल या चर्चा पुढे नेऊयात ही मिनू आहे मीनूने एका चौरस आणि अर्धवर्तुळाकार पुठ्ठ्यांच्या तुकड्यांना अशा प्रकारे जोडले आता ती या नवीन आकृतीच्या बाजूंवर एक रिबन लावू इच्छिते त्यासाठी ती एका दुकानात जाते मीनूला किती रिबन खरेदी करावी लागेल हे तुम्ही सांगू शकाल का यासाठी सर्वात आधी आपण रिबन कुठे लावणार आहे ते पाहू अगदी बरोबर रिबन अशा प्रकारे कडांवर लावणार आहे म्हणजेच आपल्याला याच्या कडांचे माप काढावे लागेल ए पासून सुरुवात करून आकृतीभोवती एक चक्कर मारा तुम्ही पाहू शकता की ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी चौदा सेंटीमीटर रिबन लागते कारण ए बी ही चौरसाची एक बाजू आहे तुम्ही सांगू शकाल का की अर्धवर्तुळाकार भागावरती किती रिबन लागेल अगदी बरोबर यावर लागणाऱ्या रिबनची लांबी चौरसाच्या बाजूवर तयार झालेल्या वर्तुळाच्या परिघाच्या अर्धी असेल चौरसाच्या या बाजूवर तयार झालेल्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल हे तुम्ही सांगू शकाल का चित्रात तुम्ही पाहू शकता की बाजू बी सी व्यास आहे म्हणून त्रिज्या सात सेंटीमीटर असेल या मोजणीवरून आपण अर्धवर्तुळाकार बी सी वर लावल्या गेलेल्या रिबनची लांबी शोधू शकतो चौरसाच्या सर्व बाजूंची किंमत समान असते म्हणून सी डी व ए बाजूंवर देखील चौदा चौदा सेंटीमीटर लांबीची रिबन लागेल अशा प्रकारे या पुठ्ठ्यांच्या तुकड्यावरती एकूण चौसष्ट सेंटीमीटर रिबन लागेल म्हणून मीनूला चौसष्ट सेंटीमीटर रिबन घ्यावी लागेल तर अशा प्रकारे आज आपण संलग्न आकृत्यांची परिमिती तसेच क्षेत्रफळ काढायला शिकलो